मुंबई महानगरपालिका आणि मुंबई विद्यापीठाने लहान मुलांचे कोविड सेंटर उभारले. या सेंटरचे लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते म्हणाले, आज जनतेच्या सेवेसाठी 2 आरोग्य सेवेचे लोकार्पण झाले. तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात आहे. इतर देशात राज्यात लहान मुलांमध्ये कोरोना संसर्ग वाढलेला आहे. आपल्याकडे हा संसर्ग वाढणार नाही तरी आपण तयारी सर्व गोष्टींची ठेवत आहोत, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. पुढे ते म्हणाले, आता सुद्धा मी गर्दी बघितली, ही गर्दी योग्य नाही. आपण सर्व काळजी घेऊन अर्थचक्र सुरू राहावे म्हणून काही निर्बंधांमध्ये शिथिलता आणली आहे. कोणत्याही प्रकारे राजकीय स्वार्थ किंवा आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होईल असे वर्तन करू नका. सर्व राजकीय पक्षांना, धार्मिक सामाजिक संघटनांना मी विनंती करतो की आपल्यामुळे नागरिकांचा जीव धोक्यात येईल किंवा येतोय असे काही करू नका. गर्दी टाळा असं आवाहन करत विरोधकांचे नाव न घेता उद्धव ठाकरे म्हणाले, खरंच लॉकडाऊन टाळायचं असेल तर कोणी कितीही चेतावणी दिली, भडकवले तरी त्यांच्या चेतावणीला दाद देऊ नका, असा टोला देखील त्यांनी यावेळी लगावलाय.